नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एमपीएससी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महावितरणमध्ये जवळपास 26,000 जागा रिक्त आहेत आणि हे रिक्त जागा लवकरच भरण्याची आशा आहे, कारण की या स्वरूपाची एक बातमी लोकसत्ता पेपर यामध्ये आलेली आहे आणि हा पेपर नागपूर या डिव्हिजनमधून प्रकाशित होतो। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की क्लास 1 पासून ते क्लास 4 या पदामध्ये 31.63% पदे हे रिक्त आहेत, त्यामुळे ही भरती लवकरच होण्याची शक्यता आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती पूर्ण डिटेल देणार आहे, पूर्ण डिटेल सांगणार आहेत कोणकोणत्या पदाची जागा रिक्त आहेत, किती आहेत आणि या सर्व पदाची भरती केव्हा होईल, कधी होईल। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ तुम्हाला लगेच आवडणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना, तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्रामवरती, फेसबुकवरती आणि तसेच तुमच्याकडे जे इतर सोशल मीडिया ॲप असतील त्यावरती नक्की शेअर करा, त्यामुळे हा व्हिडिओ गरजू मित्रापर्यंत नक्की पोहोचेल। तर लगेच व्हिडिओला शेअर करून टाका आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका। तर जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, ही जी भरती प्रक्रिया आहे ही लवकरच चालू होण्याची शक्यता आहे, यामध्ये तिने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ही बातमी लोकसत्ता या पेपरमध्ये आलेली आहे, त्यामुळे ही बातमी चुकीची असू शकत नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये जितकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मित्र आहेत ते सर्व हा लोकसत्ता पेपर यूज करतात आणि यामध्ये जी प्रत्येक बातमी असते ती जवळपास खरी असते। तर यामध्ये ही बातमी आलेली आहे, तर यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुंबईचा काही भाग वगळून वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणमध्ये सर्व सवर्गातील 31.63% पदे रिक्त आहेत, त्यामध्ये वर्ग 1 ची 13.73% आणि वर्ग 2 11.1% संवर्गातील अधिकाऱ्याच्या तुलनेत वर्ग 3 33.29% आणि वर्ग 4 34.23% ही सवर्गातील कर्मचाऱ्याची रिक्त पदे अधिक आहेत। जुलै 2019 महावितरणने विद्युत सहाय्यक आणि विद्युत उपकेंद्र सहाय्यक 7,000 पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली, परंतु त्यांची निवड यादी तयार होत नसल्याने बेरोजगारांमध्ये रोष आहे आणि ते सुद्धा लवकरच ते अपलोड करतील अशी आशा आहे। राज्यातील 2.66 कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणमध्ये 26 मे 2020 स्थितीनुसार वर्ग 1 पासून सगळ्याच संवर्गातील जवळपास 81,627 पदे मंजूर आहेत, तर त्यातील 25,818 पदे रिक्त आहेत, म्हणजे जवळपास 26,000 पदे हे भरल्या जाण्याची शक्यता आहे। इतके पदाला मंजुरीसुद्धा भेटलेली आहे, त्याची प्रक्रिया काही दिवसातच चालू होईल आणि ही भरती प्रक्रिया माझ्या मतानुसार जुलै महिन्यामध्ये सुरू होईल। यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 या सर्व पदाचा समावेश आहे, ते मी पदे आता तुम्हाला लगेच सांगणार आहे। तर यामध्ये तिने वर्ग 1 चे 1673 पदापैकी 1446 पदे हे रिक्त आहे, तर 230 पदे हे भरण्याची शक्यता आहे। वर्ग 2 संवर्गातील 6,433 पदापैकी 5,725 पदे हे भरलेली आहेत, तर 708 पदे हे रिक्त आहेत। वर्ग 3 संवर्गातील 30,869 पदे मंजूर असून त्यातील 20,595 पदे भरलेली आहेत, तर 10,247 पदे हे रिक्त आहेत। वर्ग 4 ची 42,649 पदे मंजूर असून त्यातील 28,000 पदे भरलेली आहेत, तर 14,600 पदे रिक्त आहेत, त्यामुळे वर्ग 3 आणि वर्ग 4 ची खूप पदे रिक्त आहेत। यंत्रचालक संवर्गातील राज्यात 18,870 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 8,975 पदे भरलेली आहेत, तर 5,895 पदे रिक्त आहेत। तंत्रज्ञ संवर्गातील 28,526 पदे मंजूर असून त्यातील 15,271 पदे भरलेली आहेत, तर 13,255 पदे हे रिक्त आहेत। अतांत्रिक संवर्गातील 4,457 पदे मंजूर असून त्यातील 3,859 पदे भरलेली आहेत, तर 598 पदे हे रिक्त आहेत। सन 2018 महावितरणने वर्ग 1 आणि वर्ग 2 संवर्गातील 614 उमेदवारांना नियुक्ती दिली, तर सन 2019 385 अभियंत्याची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना नियुक्ती दिली जात आहे। जुलै 2019 महावितरणने
विद्युत सहायकाची 5,000 पदे आणि विद्युत उपकेंद्र सहायकाची 2,000 पदे भरण्याची जाहिरात काढली. त्यानुसार विद्युत सहायक पदासाठी 1,87,676 उपकेंद्र सहायक पदासाठी 32,983 उमेदवारांनी अर्ज केले. या उमेदवारांची लेखी परीक्षा 25 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली. या प्रक्रियेसाठी महावितरणने IBPS या कंपनीला 4,84,00,000 रुपयाची किंमतसुद्धा दिलेली आहे. म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही पैसे दिलेले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही महावितरणने या सर्व उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली नाही. यावरती जे महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी काही टिप्पणी केलेली आहे. तर महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अनिल कांबळे साहेब, तर यांनी यावरती एक कॉमेंट दिलेली आहे. महावितरणकडून वेळोवेळी गरजेनुसार पदे भरली जातात. यंदा टाळेबंदीसह इतर कारणांनी विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक यांच्या जे पदभरतीसाठी थोडा विलंब झाला, परंतु प्रशासनाकडून लवकरच नियमानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे उपकेंद्र सहायक आणि विद्युत सहायक या पदासाठी जी लेखी परीक्षा झाली होती त्यांची मेरिट लिस्ट, त्यांची नियुक्ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इथे सुद्धा तीच बातमी दिलेली आहे. यापूर्वी 2,500 पदासाठी प्रक्रिया घेतली होती, ती रद्द करण्यात आलेली आहे. महावितरणने यावर्षीपूर्वी 2,500 उपकेंद्र सहायक पदाची जाहिरात काढली होती. त्यासाठी 1,000 उमेदवारांनी विशिष्ट शुल्क भरून अर्ज केले होते, परंतु महावितरणने परीक्षा न घेताच ही परीक्षा रद्द केली. उमेदवारांना पैसेही परत करण्यात आले नाही. यंदाही महावितरणकडून विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक यासाठी 7,000 पदाची जाहिरात दिली होती. ही पदे भरल्यानंतरही महावितरणकडे जवळपास 18,000 पदे रिक्त राहणार असून या पदभरतीसाठी महावितरणची जे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क फाउंडेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी विद्युत मंत्र्यांना याबद्दल निवेदनसुद्धा दिलेले आहे आणि त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससुद्धा आलेला आहे. त्यामुळे ही भरती लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर या परीक्षेसाठी पात्र असाल तर लगेच तुम्ही तयारीला लागा. कोणत्याही क्षणी महावितरणची जाहिरात येऊ शकते. जर अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि या भरतीबद्दल तुमचे जर काही कॉमेंट असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. तसेच तुमच्याकडे जितकाही स्पर्धा परीक्षा रिलेटेड ग्रुप आहेत किंवा इतर एक्स्ट्रा ग्रुप आहेत, लोकल ग्रुप आहेत, त्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून हा व्हिडिओ जे गरजू मुलं आहेत त्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ITI पास असलेल्या मुलापर्यंत पोहोचवा, कारण की यामध्ये जास्तीत जास्त ITI पास झालेली मुले लागतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्याच्याने जितकी शेअर करता येईल तितका शेअर करा. त्यामुळे काही मुलांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.